पण आपला राजा पण काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बाक त्याची नारी, राजा थोर बाक त्याची नारी, झालची त्याची सावध भारी. जिरहा जिरार जी जी जी, जिरहा जिरार जी जी जी, जिरहा जिरार जी 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 जी. आलिंग दिला नंतर का केला? अभिमान मानला, कट्टरीचा वार त्याने केला, कट्टरीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला तयंगाला, खतावत अंगाला. खानाचा वार फुका केला, वाघनखांचा मारा केला. त्याला टारा पाळलं कोट्याला, त्याने केला पाण्याचा पल्ल भैर आलाजी. प्रतापगडचे युद्ध झाले, ते युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन गेला कृष्णाचा घाट. धन्यवाद. हॅलो, दोन मिनिट. हा पोवाड आणि जी शेवटची पाठीवर पिट्टू 20 किलोचा, हातात रायफल आणि 40 किलोमीटरची दौड, आणि त्यात फेल झालं तर परत 40 किलोमीटर पळायला लागायचं. आणि ती दौड आम्ही करायचो तेव्हा माणसाच्या शरीरामध्ये काय यातना होतात म्हणजे तुमची इच्छाशक्ती. कारण शारीरिक सदृढ असल्यामुळे 40 किलोमीटर पळतो असं होत नाही, ती इच्छाशक्ती असते, ते सगळं मनात असतं, ती जिद्द असते, डिटर्मिनेशन म्हणतो आपण त्याला. ते घेऊन आपण ते पूर्ण करतो. शिवाजी महाराजांचं तोच स्थायी भाव होता, डिटर्मिनेशन, इच्छाशक्ती, जिद्द. प्रोडक्टिव्हिटी वाढवणं हे खूप मोठे चॅलेंज हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर आहे. त्या कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये ज्याला एखादा पाटबंधारे प्रकल्प व्हायचा त्यावेळेला कृषी त्यांनी प्रस्थापित केलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचं स्वामीनाथन साहेब इथे येणं हे एक उदाहरण आहे असं मी स्वतः समजतो. की कृषी महाविद्यालय सिंधुदुर्ग सारख्या मागासलेल्या भागामध्ये सुरू करणं आणि यशस्वीपणे चालून ते दाखवणं ही सुद्धा एक फार अवघड बाब आहे. आणि ब्रिगेडियर साहेबांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की नवीन नवीन कल्पना राबवाव्या, लोकांमध्ये जागृती करावी. ही जागृती आणि मुंबई फेस्टिवलची आणि अशा शास्त्रज्ञाचा आपण गौरव केलेला आहे की ज्याने भारतातील शेतकऱ्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा दिली. पहिलं कृषी केंद्र आहे, ते कृषी केंद्राची स्थापनासुद्धा त्यांनी मालवण तालुक्यामध्ये केली. आजसुद्धा अत्यंत समर्थपणे ते कृषी केंद्र चालवलं जात असं आपल्या सर्वांनाच वाटतं. हा विकास होत असताना सर्वसामान्य मनुष्य हा त्याच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, विशेषतः जे महाविद्यालयामध्ये आयोजन वेंगुर्ल्याला केलेलं होतं आणि त्यानिमित्ताने त्याला मी उपस्थित होतो. कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे इथे यायला उशीर झाला, याच्याबद्दल आदरणीय ब्रिगेडियर साहेबांची दुर्गाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा क्षण कालच्या दिवशी होता. भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते स्वामीनाथनजींना आपण त्या ठिकाणी पोचवायचं काम असायचं. आणि जोपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान येत नाही तोपर्यंत शेतीचा विकास होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. या जिल्ह्याचं रिसोर्स बेस प्लॅनिंग होत असताना काल खरंतर मी येऊ शकलो नाही, कारण आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ जे प्लॅनिंगमधले आहेत ते अमेरिका आणि स्पेनमधून मुंबईला आलेले होते आणि त्यांची कॉन्फरन्स ही सह्याद्री गेस्ट हाऊसला ठेवलेली होती.
आता चांगल्या स्टेजला आलेला आहे. आता आपल्याला हे जर कपॅसिटी दिली होती चिक्ससाठी तर ते आम्ही 22 रुपये प्रति म्हणजे चिक्सचा रेट याप्रमाणे आम्ही कंट्रोल येऊन त्याचं म्हणजे आणलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्हाला 3 आठवड्यासाठी ते इथं ठेवण्यासाठी सांगितलं होतं आणि 3 आठवड्यानंतर ते आम्हाला सेल करण्यासाठी सांगितलं होतं. मग त्याच्यासाठी आम्ही प्रथमतः वायमेरॉमेला असं घेत होतो. त्याच्यानंतर वायमेरॉन त्यानंतर इलेक्ट्रॉन पावडरचा सपोर्टिंग म्हणून त्यासाठी उपयोग केला. त्याच्यानंतर 7व्या दिवसानंतर आम्हाला लासोडा ही लस द्यायची होती. लासोडा लस दिल्यानंतर आम्हाला सरांनी सांगितलं की 3 आठवड्यानंतर ते सेल करायचे. मग सेल केल्यानंतर आम्ही ते इथं म्हणजे लोकल जे मार्केट आहे त्या ठिकाणी 75 रुपये पर केजी म्हणजे पर म्हणजे प्रत्येक नगासाठी 75 रुपये असं आम्ही विकले. आत्तापर्यंत आमचे 380 म्हणजे जे चिक्स होते म्हणजे बर्ड्स होते ते आम्ही लोकल मार्केटमध्ये सेल केले. आता रिमेनिंग म्हणजे सरांनी आम्हाला सांगितलं होतं की जे 60 जे बर्ड्स आहेत ते म्हणजे रिमेनिंग ठेवायला सांगितलं होतं म्हणजे एक्झिबिशनसाठी लोक येणार त्यांना समजण्यासाठी. आणि म्हणजे जे डायट चिक्स होते ते नियर अबाउट 60 म्हणजे राहिलेले आहेत म्हणजे 40 असे राहिलेले आहेत. मग आतापर्यंत आमचा म्हणजे सगळा खर्च वगैरे वगळता आम्ही 21,000 पर्यंत आम्ही म्हणजे त्याचं इन्कम म्हणजे हे केलेलं आहे कमवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर रिमेनिंग जे 60 आहेत बर्ड ते असं टोटल इक्वल कर 32,000 रुपयेपर्यंत आम्ही म्हणजे त्याचा इन्कम जनरेट करतो. मग आतापर्यंत आम्हाला म्हणजे नाही म्हणलं तर 2 महिने आम्हाला या ठिकाणी म्हणजे आम्ही थांबलेलं आहे म्हणजे तो युनिट जनरेट केलेला आहे. तर आतापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी 24,000 रुपये खर्च आला. मग ते 32 म्हणजे असं सगळं मायनस करता 7 ते 8 हजार रुपये म्हणजे 2 महिन्यानंतर आम्ही म्हणजे नेट प्रॉफिट आम्ही कमवणार आहे पोल्ट्री युनिटमध्ये. तुमचं अभिनंदन. साध्यात दिली तर आम्ही नक्कीच तो खर्च कमी करू शकतो कारण फीडचा वगैरे आम्हाला काय म्हणजे किती द्यायचं काय द्यायचं आम्हाला माहीत नव्हतं. ह्याच्यामध्ये म्हणजे लोकल म्हणजे जे असतात तांदूळ वगैरे असतं ना तांदूळ किंवा गहू पण ते आपण देऊ शकतो. मका पावडर त्याच्यासाठी काय मेडिसिनल लसूण म्हणा किंवा असं काय कांदा म्हणा असं काय असं काय असं दिलं का तुम्ही आणि शेणखत इझिली अवेलेबल होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च तरी कमी कॉस्ट मध्ये आणि त्यानंतर आम्ही ते पेट तयार केलं त्याच्यामध्ये फर्स्ट आम्ही फार्म ते वेस्ट असतं सुकलेला पालापाचोळा किंवा जे सहज कुजू शकतो तो यूज केला फर्स्ट पेयाला. त्यानंतर आम्ही शेणखत आणि त्याच्यामध्ये स्लरी तयार केली आणि शेणखतचा बेड तयार करून स्लरी त्याच्यावर ऍड केली. असे आम्ही 3 लेअर तयार केले. असे आम्ही 2 बेड तयार केले होते त्याच्यामध्ये आम्ही पूर्णतः 1 टन यूज केलं त्याच्यामधून आम्हाला 400 ते 500 किलो 500 ते 600 असं वर्मी कंपोस्ट मिळू शकतं. त्यानंतर तो बेड तयार करून थोड्या दिवसांनी कुजल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे अर्थवर्म सोडले. आताच 8-10 दिवस झालेत आमचे त्याच्यानंतर आम्ही ते पूर्ण तयार नंतर ते आम्ही सेल करतो. आणि मार्केटमध्ये वर्मी म्हणजे ज्याची वर्मी कंपोस्टची प्राईस साधारण 10 ते 15 रुपये किलो आहे पण शेतकऱ्यांना ते इझिली करू शकतात कारण त्यांच्याकडे ॲनिमल्स वगैरे असतातच ते कमी कॉस्टमध्ये ते करू शकतात. शेणखत ट्रॉलीत किती राहतं साधारण? आम्ही 1 टन घेतलं होतं 2 रुपये किलो झालं आणि ट्रान्सपोर्टेशन पकडून 2000 रुपये. पण फार्मर्स ते इझिली घरच्या घरी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण कमी आहे त्यांच्याकडे अवेलेबल असल्यामुळे ते काय त्यांना ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पडत नाही. आणि फक्त अर्थवॉर्मची प्राईस जरा जास्त आहे पण ते एकदा अर्थवॉर्म यूज केल्यानंतर समजा सर तुम्ही अर्थवॉर्म विकत घेते ते 1000 रुपये किलो आहेत मार्केटमध्ये पण तुम्ही एक अर्थवॉर्मची जोडी असते ते सर 40 ते 50 अर्थवॉर्म परत तयार करतात त्यामुळे फर्स्ट टाइम किलो कसं आहे 1000. तुम्हाला किती लागलं टोटल याच्यात? आम्हाला 1000 सर पडले पण सर आम्ही हे फर्स्ट टाइम अटेम्प्ट केला. 1000 म्हणजे किती किलो? 1 किलोला 1000. टोटल किती किलो टाकलेत तुम्ही याच्यामध्ये? पण जर तुम्ही समजा वर्मी कंपोस्ट घेतलात आणि एक वर्मी कल्चर म्हणजे अर्थवॉर्मची जोडी आहे ना ते 40 ते 50 अर्थवॉर्म तयार करतात त्याच्यामुळे तुम्ही फर्स्ट टाइम यूज करू शकता त्याला स्टार्टिंगला. आता तुम्हाला कॉस्ट किती आला वर्मी कंपोस्टचा? वर्मी कंपोस्ट 3-4 हजार पण आमचं वर्मी कंपोस्ट तयार झाल्यानंतर ते सेल झालं तर आम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल. कॉस्ट पण कमी होते आणि ट्रान्सपोर्टेशन 6000 नेट प्रॉफिट मिळेल खर्च काढून. आणि तुम्ही किती लोक त्याच्यावर काम करत होता? आम्ही सगळ्या आमचा ग्रुप काम करतो. ती लेबर कॉस्ट काउंट नाही केली? लेबर कॉस्ट सर एवढी येत नाही कारण घरच्या घरी असं फार्मर लेबरला तुम्ही त्याला बोलवावं लागत कारण ती प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला मिळतं स्किल मिळतं. तुम्हाला खरोखरच मित्रांनो मी आमच्या कार्यक्रम समयकांना विनंती करेन की पोल्ट्रीचं तुम्हाला सर्टिफिकेट आपण देऊया कारण तुम्ही 3 महिने प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही वाढ करा. आणि त्याच्या कॉस्टिंगमध्ये तुम्ही पोल्ट्रीची विष्ठा आहे तीसुद्धा कॉलेजला तुम्ही विकत द्या म्हणजे तुमचा नफा वाढेल. हां अभिनंदन तुमचं मैत्रिणीकडे.
होती. जवळजवळ आम्ही 20 दिवस व्हेजिटेबल सेल केली. आम्ही 10,000 रुपये जमून दिलेले सरांना, त्यापैकी 5,000 प्रॉफिट झाले व्हेजिटेबल सेल. त्यामुळे इतरांना कळलं की या इथली फार्ममध्ये फ्रेश व्हेजिटेबल होते म्हणजे, आणि त्यामुळे पुढे आता जे काही हे घेत आहेत प्रोडक्शन ते आम्ही इझिली सेल करू शकतो. मार्केटिंग करताना आम्हाला कलिंगड, काकडी हे प्रोडक्ट दिले गेले. त्या करता ते विकताना आम्ही कलिंगड्याच्या भेसी करून विकल्या, म्हणजे अख्ख कलिंगड विकलं तर ते किलो मागे 20 रुपये किलो मिळायचं, आणि ते साधारण 3 ते 4 किलोचं एक कलिंगड असायचं. तर ते कापून विकलं तर त्याची किंमत वाढत होती, कारण एक भेसीची किंमत 10 रुपयांना गिरायक घेत होतं, आणि किलो मागे 20 रुपये 3 किलोचं कलिंगड जर 60 रुपयाला जात असेल तर ते कापून विकल्यावर जवळजवळ 100 ते 110 रुपये त्यामागे सुटत होते. एकदम धन्यवाद. चांगली गोष्ट. सर, काकडी मागे 40 रुपये किलो काकडी आहे मार्केटला, आणि ती जर ती चाट मसाला वगैरे त्याला मारून दिला तर एक काकडी इथे गिरायक 10 रुपयाला घेत होतं, म्हणजे एका किलो मागे जे 10 काकड्या बसायच्या त्या एक काकडीला 10 रुपये मिळत होता, म्हणजे असं 10 काकड्यांचे 100 रुपये होत होते. बरोबर आहे. तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन केलं, सो जो प्रोडक्ट आहे व्हॅल्यू ऍड करून विकल्यामुळे प्रॉफिट मार्जिन खूप वाढले, आणि म्हणजे लवकर 1 ते 2 दिवसात ते सुकून जात होते, त्यामुळे त्यात जरा प्रॉब्लेम येत होता. पेरिशेबल असल्यामुळे. पण आपल्याकडे कोल्ड स्टोरेज असेल तर तो काय प्रॉब्लेम येणार? अच्छा. आणि तुमच्याकडे फंक्शन मार्केटिंग आहे, नाही तर शेतकऱ्यांना उत्पन्न किती चांगलं काढलं तरी ते विकू शकत नाहीत म्हणून ते फेल होत आहे, आणि त्या दृष्टीने तुमचा प्रयोग चांगला झालेला आहे, अभिनंदन. पण आता मला तुम्हाला एक पुढे तुम्हाला आता एक मार्च महिना आहे, मार्च एप्रिल या 2 महिन्यामध्ये टोटल मार्केटिंग तुम्ही तिथे केलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यात काय आहे की आपण बाहेर शेतकरी बाजार काढलेला आहे, ते EBMच्या दोन्ही ग्रुपना मला एवढंच सांगायचं आहे, दोन्ही जे ग्रुप आहे त्यांनी ते टोटल मार्केटिंग करायचं. म्हणजे तुम्ही आता दुसरा स्टेजला जाणार आहात. दुसरी स्टेज कुठली आहे? प्रोक्युरमेंट तुम्ही करायची आहे. जितके शेतकरी आहेत जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडनं प्रोक्युरमेंट करायचे आहे, मग त्याची व्हॅल्यू एडिशन करायची आहे. अतिशय खराब अवस्थेत होती, पण ही झोपडी एक चांगलं पॉइंट ऑफ अट्रॅक्शन आपल्या ऍग्रोफेस्टचं होऊ शकतं. म्हणजे तिथे बघितल्यावर एक त्याच्यामध्ये काही बाहेरच्या आर्टिफिशियल गोष्टी त्यांना सांगत होतो, असं करूया ते करूया. त्याचबरोबर गीते सर, बेळणेकर मॅडम, गोयल सर किंवा आमचे बाकी सगळे शिक्षक यांनी वेळोवेळी मदत केल्यामुळं हे सगळं सिद्ध झाले, साध्य झालेलं आहे. ओके, थँक्यू. प्रथमतः मॅडम बेळणेकर मॅडमचे मी खरंच थँक्स त्यांना धन्यवाद देतो. आमच्याकडे 11 क्रॉप्स होते पहिल्यांदा, खूप आम्हाला पहिल्यांदा अवघडच वाटलं सगळं, पण मुलांनी भरपूर आम्हाला मदत केली. सेकंड इयर, थर्ड इयर, फर्स्ट इयर त्या मुलांना मी पहिल्यांदा धन्यवाद देते त्यांना, की त्यांच्यामुळे आमचे भरपूर कामं झाली. बाकी आमच्या हाऊसमधल्या प्रत्येकाचं मी धन्यवाद देतो त्यांना, की त्यांच्या विदाउट आम्ही हे करू शकलो नसतो. आणि एवढं आहे की आम्ही 11 क्रॉप्स आम्ही सक्सेसफुल केलेले आहेत, आणि आता सध्या सगळ्या क्रॉपची ग्रोथ चांगली आहे. त्याबद्दल आम्ही कॉलेजचा स्टाफ आणि केव्हा स्टाफ त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद देतो. थँक्यू. आमचे माळे सर यांनी सुद्धा मदत केली, त्याबद्दल तुमच्या हार्दिक हार्दिक आभार. आणि म्हणून एक पिबवण्याचे शेतकरी आहे, ते गेले ते 3 दिवस इथे आमच्या सोबत आहे, त्यामुळे त्याने इथे येऊन मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. ब्रिगेडियर साहेब आणि सर्व यांनी 200 फळ त्याला लावलेले आहेत, ते मित्र बंधू आणि बाकीचे सर्व मित्र, मी सगळ्यांना बंधू म्हणत नाही. मी आता थोडं 1.5 मिनिटं माझ्या जिल्ह्याबद्दल माहिती बोलतो. आमच्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, इंदोळामा, त्याची टोटल एरिया 12,56,000 एकर आहे. त्याच्यामध्ये भात शेती 1,20,000 एकर आहे, आणि फळझाडं जी आहेत आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी, अमसोर, केळी, अनरस, सावळा, जांभूळ, पपई, शेवग्याच्या शेंगा, खैर, चिकू, पेरू. मी द्राक्ष म्हटली नाही, सफरचंद म्हटलं नाही, संत्र मोसंब म्हटलं नाही, ऊस, गुळ, साखर म्हटली नाही, तर फळांचा राजा जगात त्याला राजा म्हणतात, मी तर त्याला हिरा म्हणतो. फणस म्हणजे सोनं, काजू म्हणजे चांदी, जांभूळ आणि कोकम म्हणजे तांब, जाम म्हणजे पितळ, सुपारी म्हणजे लोखंड,
आणि नारळ म्हणजे अमृत असं हिरे मडक तयार होणारी जमीन आमच्या जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं असताना आम्ही फळझाडं 2,36,000 acres, भात शेती 1,20,000, 60,000 करतात, 60,000 करत नाही, तर दोन्ही मिळून उत्पन्नाचे 3,56,000, 12,56,000 नंतर 3,56,000 गेले तर 9,00,000 राहिली. त्या 9,00,000 acres मध्ये नाचणी वरी आणि भाजीपाला इतर उत्पन्न 37,000 acres आहे. आपण 1,00,000 जरी वजा केलं, कोण हिरडा आहे म्हणतोय, कोण मिरी आहे म्हणतोय, कोण मसाल्याचे पदार्थ आहे असं, तर 1,00,000 वजा केलं तर 8,00,000 राहिली. 8,00,000 acres मध्ये अशी थोडी एरिया आहे की ज्याच्यामध्ये काही साडी 92% व्हायला लागले, तो सूर्य 6 वाजता येतोय, 6:30 जातोय, तो माणसाला घाम काढतोय, झाडाला फळ काढतोय, आणि आम्ही 7,00,000 acres झोडपं वाढवून 59 वर्ष पोटं भरतो, 12-12 ट्रक माल खातो आणि 1 ट्रक माल पाठवतो, त्याला काय राजकारण म्हणतात काय? 12 ट्रक माल खाल्ले तर 12 ट्रक माल पाठवायला पाहिजे, त्याला राजकारण म्हणतात. आणि आमचा जिल्हा 36 जिल्ह्यामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये पहिला नंबर यायला पाहिजे, तेवढ्यासाठी तुम्ही सर्वांनी हिरे माणक पोती मी सांगितलेली फळझाडं लावून मोठ्या प्रमाणामध्ये फळोद्यान करायला पाहिजे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये 200 फळझाडं लावली तरच राहायचं, नाहीतर ह्या जिल्ह्यामध्ये हाकलून घातला पाहिजे. वेस्ट ऑफ रेन, वेस्ट ऑफ हीट, वेस्ट ऑफ मॅन पॉवर, वेस्ट ऑफ लँड आणि वेस्ट ऑफ फॅसिलिटी. 59 वर्ष झाली माझ्याकडे ह्या याच्यामध्ये 9 कलेक्टर, 9 आमदार, 9 मिनिस्टर, नंतर सॉरी 8 CO आणि 24 ऑफिसेस लोकांना लेटर दिले, त्याचं कॉग्निशन घेतला जात नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हिंदू लोकांनी द मॅन हु इज गोइंग टू स्टे इन दिस लँड दॅट मॅन इज कॉल्ड हिंदू आणि ही हॅज टू सर्व द लँड दॅट इज कॉल्ड हिंदू. एवढं सांगून माझे 2 शब्द पूर्ण. सर्वप्रथम राजाराम ग्रुपतर्फे राजाराम ग्रुपची पदवी दिली मॅडमनी, या पदवीचा स्वीकार करून मॅडमचा आभार मानतो. मॅडम जी तुम्ही पदवी दिली राजाराम ग्रुपला, ती पदवी स्वीकारून आम्ही जे काम केलं, सर्वप्रथम जे काम होतं फील्डचं, ते स्वच्छतेचं काम, भले जिजाबाईचा प्लॉट असेल, ताराबाईचा प्लॉट असेल आणि राजाराम ग्रुपचा प्लॉट असेल, त्या सर्व ग्रुपचा प्लॉट स्वच्छ करण्याचं काम राजाराम ग्रुपने केलेलं आहे. तुम्ही आमच्या राजाराम ग्रुपला पदवी दिली त्याचा आम्हाला कसलाही राग नाही. जे मेडिसिनल प्लॉटमध्ये जे काम केलं राजाराम ग्रुपने, ते खड्डे खणण्याचं काम, त्यामध्ये प्लांट लावण्याचं काम, जर ते प्लांट वेळच्या वेळी आम्हाला उपलब्ध करून दिले असते तर यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवलं असतं. तरी सुद्धा जे आम्हाला अवेलेबल प्लांट होते ते प्लांट लावण्याचं काम हे पूर्ण राजाराम ग्रुप फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंतच्या मुलांनी केलं, त्याबद्दल त्या सर्व मुलांचं मी अभिनंदन करतो. त्यानंतर गीते सरांनी जे आम्हाला काम सांगितलं होतं त्या कामाला थोडासा वेळ घेतल्याबद्दल गीते सरांचं मी दिलगिर व्यक्त करतो. पेडणेकर मॅडमचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या राजाराम ग्रुपच्या मुलांना सांभाळून घेतलं. या ठिकाणी परुळेकर सर आहेत, परुळेकर सरांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी ज्या राजाराम ग्रुपला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली त्या मुलांनी त्यांचा स्वीकार केला, त्याबद्दल परुळेकर सरांचं अभिनंदन. त्यानंतर या ठिकाणी ज्वेल सर सुद्धा उपलब्ध असे आहेत, ज्वेल सरांचं सुद्धा अभिनंदन. संध्याकाळी 5 लाख संपते पण ह्या आमच्या हाऊस मध्ये जे बॉईज आहेत ते रात्री 10 वाजता 11 वाजता येऊन सुद्धा त्या कोणाची पिल्लं आहेत त्यांना पाणी देतात, छान काम केलं त्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल थँक्स. सर, ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, अॅग्रोफेस्ट असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा शेतकऱ्यांबद्दल जी तळमळ आहे त्यांची, त्याबद्दल त्यांना खरंच मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद. फक्त सरांमुळेच आपल्याला कृषी देवदूत डॉक्टर स्वामीनाथन
यांचं दर्शन झालं. शेतकऱ्याबद्दल त्यांना वाटणारे जी कळकळ आहे त्याबद्दल ते कार्य करतच आहेत. कॉलेज असो केव्हीके असो किंवा अजून बऱ्याचशा संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. तसेच आपल्या कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, सहकारी आणि माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, जे आपल्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं तसाच हा कार्यक्रम अगदी उत्साहात आनंदात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे आभार. सरांनी जे आपल्यासाठी किंवा आमच्यासाठी जे थिएटर ऑफ रिलेव्हन्स यासाठी एक रंगमंच उभा करून दिला आणि त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. जीवन कसं असतं किंवा जीवन खऱ्या अर्थाने कसं जगायचं त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन मिळालं. आम्ही त्यातून बरंच सुधारण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढे पण करणार आहे. तसेच आपलं कॉलेज महाराष्ट्रात किंवा जगात ओळखलं जावं यासाठी पण प्रयत्न करणार आहोत. सरांची इच्छा आहे की आपल्या कॉलेजचं नाव लौकिक व्हावा आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करायचं आहे किंवा इथून पुढे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे. यासाठी अॅग्रो फेस्टिवल मध्ये विशेष कार्यक्रम म्हणजे मला आवडला तो शिवज्योत मॅरेथॉन स्पर्धा, कारण अशा प्रकारची एक आगळी वेगळी स्पर्धा फक्त सरांमुळे शक्य झालं. आणि शिवज्योत स्पर्धेमध्ये जे स्पर्धक होते त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवून आहे. तर मी प्रथमतः बेणेकर मॅडमांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळोवेळी सर्व मदत केलेली आहे. भगवान श्रीकांत मान आणि पुन्हा जो विविध औषधांच्या विषयी किंवा इतर सर्व काही मदत केलेली आहे. त्याचबरोबर आमचा प्लॉट करत असताना आम्ही 6 मेंबर होतो प्लॉटमध्ये आणि 6 जणांनी 1 एकर प्लॉट डेव्हलप करणे तसं शक्य होत नाही. तसंही सर्व विद्यार्थी असल्यामुळे ते कष्टाची कामे करू शकणार नाहीत. त्यामुळे आम्हाला सेकंड इयर आणि फर्स्ट इयर तसेच थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे आम्ही आज पूर्ण हा प्लॉट डेव्हलप करू शकलेलो आहे. तरी मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि ठीक आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे की राजगड हाऊसला मार्केटिंग बरोबर स्टॉल मॅनेजमेंट हा विषय दिला होता. ते स्टॉल मॅनेजमेंट जे समोर स्टॉल आहे तिथे जंगल होतं, ते साफ करण्यासाठी आमच्या ग्रुपमधील मुलं तसेच आमच्या सिंहगडमधील मुलांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. तसेच ज्युनियर्स आहेत आमचे फर्स्ट सेकंड थर्ड इयरची, ते पण आम्हाला बोलवल्यावर लगेच मदतीला धावून यायचे आणि जे सांगू ते काम करायचे आणि आमच्या बरोबर मिळून काम करायचे. हे काम करत असताना आम्हाला आमचे हाऊस इन्चार्ज आणि एज्युकेशन इन्चार्ज तहसीलदार सर, गाडीगावकर सर, आमचे प्रिन्सिपल सावंत सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच आम्हाला काही इजा होणार नाही याची काळजी घेतली. त्याचबरोबर आम्हाला खेडकर सर, जाधव सर यांनी आम्हाला जेव्हा आम्हाला काम त्यांचे स्टाफ मेंबर मदतीला हवे असतील तेव्हा ते उपलब्ध करून दिले. कोणतंही कारण न विचारता ते लगेच पाठवून द्यायचे. त्याचबरोबर सिंहगडचे विद्यार्थी आहेत त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली आणि हे जे सर्व केलं त्यात आमच्या ज्युनियर्सचा खूप महत्वाचा वाटा आहे, कारण त्यांनी जेव्हा बोलवायचो ते लगेच हजर व्हायचे आणि सरांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. किरवे इन्चार्ज आहे, दोन्ही ग्रुप माझ्याकडे आहेत, राजगड आणि सिंहगड. खरं तर मला माझ्या मुलांचं खरंच कौतुक करावंच वाटतंय की त्यांनी कधीही मुलगा किंवा मुलगी असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. जे काम सांगू ते मुलगा असो वा मुलगी असो त्यांनी ते काम केलंय. आजही पोल्ट्री दिसते सर, आमचं पहिल्यांदाच आमचा अटेम्प्ट होता, आमच्या मुलांना पण नवीन होतो, आम्हीही नवीन होतो आणि तरीही माझ्या मुलांनी आमरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि देसाई सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम केलंय सर. काही मुलांनी तर एका ग्रुपमधल्या मुलीने जसं सांगितलं की रात्री 10 वाजता 10:30 वाजता सुरुवातीला अशी परिस्थिती आलेली की आमची दिवसाला छोटी पिल्लं होती, त्यामुळे दिवसाला 1-2 पिल्लं मर व्हायची. ती मुलं रात्रीची 10:10 वाजता सर इथे यायची आणि ती मुलं बघायची किंवा पाणी नाही आहे किंवा काय प्रॉब्लेम झालाय, कदाचित इन्फेक्शन असेल किंवा काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी ती मुलं करायची. मार्केटिंगच्या वेळी आमची कुठलीही मुलं ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असून सुद्धा रोड वरती उभं राहून मार्केटिंग करणं एवढं पण सोपं गोष्ट नाही आणि तरी ते माझ्या मुलांनी करून दाखवले. त्यात मुली होत्या, त्या मुली सुद्धा न लाजता उभ्या राहिल्यात, याच तालुक्यातल्या आहेत, याच जिल्ह्यातल्या आहेत. त्यांनी असा कधी विचार केला नाही की माझ्या ओळखीचं कोणतरी मला बघेल आणि मला काहीतरी विचारेल ते काय करतेस तू कॉलेज सोडून भाजी विकतेस, पण त्या मुलींनी कधी असा विचार केला नाही. सकाळी 6 वाजता गाडी येणार, मुलं माझी त्याच्या अगोदर इथे हजर होती आणि हे खरंच माझ्या मुलांनी चांगलं काम केलंय. पण सर एकच गोष्ट मला त्या बोलावं असं वाटतंय की
ज्या मुलांनी ज्या माझ्या ग्रुप मधल्या एका चार मुलांनी बियॉन्ड द टाइम काम केले आज तीच मुलं सर रस्टिकेट आहेत. चार मुलं आहेत सर ज्या मुलांनी कधीही टाइम पिरियड बघितलं नाही कधीही नाही. रात्री 10 वाजता तर 10 वाजता ती मुलं आली आहेत. सकाळी 6 वाजता शेड मिळणार आहे तर ती मुलं 5:30 कशालाच आहेत. पण आज तीच मुलं सर 4 जण आहेत. सर रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे थोडीशी. ओके सर थँक्यू व्हेरी मच. एवढंच मला सांगायचं म्हणजे माझं नाव आहे. जेव्हा मी इथे होतो प्रामाणिकपणे काम केलं. आता पोल्ट्रीचं काम गांजे धुणे वगैरे सगळं काम केलंय. त्यानंतर हर्मी कंपोस्ट आपल्याला डेव्हलप करायचं होतं 8 दिवसात. तर आम्ही सकाळी 5 ते तिथे जाऊन 7 ट्रॉली भरली आम्ही शेणाची. तिथं लेबर पण नव्हते ट्रॉली भरायला. मग हे काम आम्ही केलं. त्याच्यानंतर इथं आल्यावरती ते स्लरी स्वतः हाताने शेण कालवलेलं. ओके फक्त कृष्णीकडे करण्याचं कारण काय ब्रिगेडियर सर. सर तुम्ही खरंच अॅग्रो फेस्टिवल साजरा केला तेव्हा खूप छान झालं. आम्ही रंगमंच आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यानंतर शिवजो स्पर्धा ह्या जगात कुठेच पहिल्यांदा झाल्याने एक नंबर पार पाडली सगळ्यांनी. सगळ्या शिवजो स्पर्धकांचं हार्दिक अभिनंदन. सर तुम्ही जो आम्हाला रंगमंच उपलब्ध करून दिला त्यामध्ये खरंच शेतकऱ्यांची कळकळ आम्हाला कळाली. त्यानंतर शेतकरी हा जगाचा नोकर नसून या जगाचा मालक आहे हे आम्ही दाखवून दिलं. मला 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल. अपॉर्च्युनिटी दिलात तुम्ही अॅग्रोफेस्टची परत आपली मॅरेथॉनची सगळ्याची. तसंच मी बेळणेकर मॅम गीते सर आणि गावडे सर यांचं पण ह्यांना पण थँक्स बोलते कारण आम्हाला रेग्युलर मार्गदर्शन त्यांचं मिळालं. थँक्यू व्हेरी मच मॅम. मॅनेजमेंट होती पण त्यातून आम्हाला कळलं की खूप मोठं जरी संकट आलं त्याला तर त्याला कसं मॅनेज करायचं. त्याच्यासाठी मी बेणेकर मॅडम जोईल सर गावडे सर सगळे केव्हीकेचे स्टाफ यांना धन्यवाद देते. आणि खास करून आम्हाला बिडिंगचं खूप खराब काम आहे त्याच्यासाठी सगळ्या फर्स्ट टू थर्ड इयरची मदत लागली. तसेच एबीएमची मुलांची पण खूप मदत झाली त्याबद्दल धन्यवाद. अजगड हाऊस खरं तर मी इथं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर एबीएम आणि केव्हीके यांचा आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे कारण मी एक असा प्रोग्राम इथं इम्प्लांट करतोय किंवा चालवतोय आणि ॲज अ प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून मी काम करतोय. त्याचं नाव आहे की युनायटेड नेशन प्रोग्राम. तो खास करून कॉलेज स्टुडंटसाठी आहे. तर आपला एक प्रोग्राम हा कम्प्लीट झालेला आहे डिसेंबरमध्ये आणि ॲज अ ऑफिसर म्हणून मी मे मध्ये होत असलेली जागतिक मानवता परिषद जी मे मध्ये होते 2016 तर यासाठी ऑफिसर म्हणून पॅरिससाठी सिलेक्शन झालंय. तर त्यासाठी त्यासाठी ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांचं विशेषतः गीते सर सावंत सर आणि ब्रिगेडियर सावंत सर तर आदर्शस्थान आहेत माझे तर त्यांचंही मी आभार मानतो. आणि मी एक ज्यावेळी मी इथं फर्स्ट इयर आलो त्यावेळी असं माझ्या लक्षात आलं की फ्रूट फ्लायमुळं मँगोचं एक्सपोर्ट रोखलं गेलं. तर त्या गोष्टींवरती ज्यावेळी मी रिसर्च करत होतो त्यावेळी मला एक अशी गोष्ट लक्षात आली की जपानमध्ये ज्यावेळी कुठलीही गोष्ट एक्सपोर्ट करतो किंवा देश जपान देश हा एक्सपोर्ट करतो त्यावेळी एक मशीन यूज करतो त्याचं नाव आहे ऑब्जेक्ट रिकग्निशन मशीन. तर मी केव्हीकेचे प्रोग्राम कोऑर्डिनेटर गीतेसांना अशी विनंती करतो की त्या मशीनची ऍक्च्युली काय मेकॅनिझम आहे ते त्यांनी शोधून जरा बघावं की त्यामध्ये अजून काय मॉडिफिकेशन करता येतं का. कारण मी गेली 2 वर्ष त्याच गोष्टीवरती विचार करतोय आणि कित्येक जणांना ते विचारलंही पण त्याकडून काही रिस्पॉन्स मला मिळालेला नाही. तर शेवटी मी इथं बोलतोय आणि ब्रिगेडियर साहेबांचा खरंच मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उभा केला. धन्यवाद. तुमचं मत मांडण्याला शिका. विशेषतः कसं असतं की तरुण मुलांच्या मध्ये जे एक्सपेक्टेशन सर्वात महत्वाचं आहे ते आहे क्रिएटिव्हिटीचं. तुम्ही बघत असाल की आम्ही इथे नवीन नवीन मी दरवर्षी काहीतरी नवीन करतो बिकॉज दॅट इज लाईफ क्रिएटिंग. म्हणजे माणसं जगतात जन्माला येतात जगतात आणि मरतात. त्यांच्या जीवनाला काहीच अर्थ असतात. सो इफ यू वॉन्ट टू ॲड मिनिंग टू युअर लाईफ अँड मिनिंग टू युअर लाईफ म्हणजे काय तुमच्या लाईफचा उपभोग घ्यायचा असेल प्रत्येक सेकंडाचा आणि मिनिटाचा तर तुम्हाला काहीतरी नवीन करावं लागतं. यू हॅव टू बी क्रिएटिव्ह. ज्यावेळेला मी मुंबई फेस्टिवल सुरू केला अनेक लोकांनी प्रयत्न केला त्याच्या अगोदर त्याच्यानंतरही अजून कोणाला मुंबई फेस्टिवल करता आला नाही. पण मी इथे 4 वर्ष चालवला
अत्यंत कठिन परिस्थितीत आणि जगातले सर्वात मोठे स्टार या प्लॅटफॉर्मवर मुंबईला आणले. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया हे गेस्ट कंट्री म्हणून आपल्या बरोबर राहिलेले आहे. थिएटर तिथे चालवलेलं आहे. तिथे ऍग्रिकल्चर गुडचं एक्सपोर्ट इम्पोर्टची चर्चा करायला लावलेली आहे. तर असं केलं, त्यानंतर मी ते बंद केलं, कारण की मला ते टाइम फार जायचा, मला 6 महिने जायचे. मँगो फेस्टिवल आपण या ऍग्रो ट्रस्ट मार्फत केला मुंबईमध्ये. पहिल्यांदाच आंबा डायरेक्ट शेतकऱ्यांकडून कन्झ्युमर कडे गेला. तिथे गुजराती लोक किती खुश झाले, असा आंबा त्यांना कधीच खायला मिळाला. कारण आंबा जो जातो इकडून तो एपीएमसी मध्ये जातो, तिकडे कार्बाइड लावलं जातं, तिथे फास्ट पिकवलं जातं आणि त्यामुळे आंब्याची क्वालिटी ही अत्यंत खराब झालेली आहे. पीपल डोंट गेट द रिअल मँगो, ते विके सावन बसलेले आहेत. हे काय ट्रेडिशनल मँगो एरियातले तिथं ग्रोईंग नाही, ते सांगतील तुम्हाला अत्यंत. तर हे मँगो फेस्टिवल म्हणजे आपले पहिले प्रोग्राम कॉर्डिनेटर ह्या कृषी विज्ञान केंद्राचे विके सावन हे होते आणि त्यांनी त्यांच्या बागेतला आंबा त्या मँगो फेस्टिवल मध्ये आणला. रत्ना, मला अजूनही आठवतं की ते आता मला आंबा पाठवत नाही, माझ्यावर रुचलेले आहेत ते आजकाल. कधी मला ते फक्त नाटक नाहीये, इट इज लाईफ, म्हणजे जीवनाचं थिएटर आहे ते. त्या थिएटर हम है, हम है म्हणजे काय, मग आम्ही वेडे आहोत, आम्ही साने आहोत, आम्ही पागल आहोत, तुम्ही काही त्या हम है मध्ये घालू शकता. आम्ही क्रांतिकारक आहोत हे तुम्ही घालू शकता. इट इज युअर चॉईस इन लाईफ. मी लाईफ मध्ये काय जोडतो, मी कोण आहे, हम कोण आहे आणि मी नाहीये, हम आहे हम, म्हणजे इट इज अ टीम वर्क. आता तुम्ही बघितलं या विद्यार्थ्यांनी आपली ज्या भावना व्यक्त केला, त्यात सर्वात महत्वाचं जिथे टीम वर्क आहे तिथे सक्सेस आहे. तिथे इगो प्रॉब्लेम आणि इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच जिथे असतो तिथे तुम्ही फेल होणार. छत्रपती शिवाजी महाराज देखील जरी एक माळी घेऊन जातो कुठे जे नोकरी करतो. मला माझं विजन इन लाईफ मला विचारलं 16 वर्षाचा असताना, त्यावेळेला 3-4 महिने हा प्रयोग झाला की विजन काय, कोण म्हणे मी डॉक्टर बनणार, कोण म्हणे मी इंजिनियर बनणार, कोण म्हणे मी पोस्ट मास्टर बनणार, काही वेगळे पोलीस बनणार. मी माझ्या विजन लाईफचं ठेवलं, मी लिहिलं बोर्डवर त्यावेळेला की आय विल मेक इंडिया अ कंट्री ऑफ जॉय अँड अबंडन्स, आनंदमय आणि संपन्न भारत निर्माण करण्याचं माझं विजन त्यावेळेला लिहिलं. मी कुठे जाईन, मी काय करेन हे मला माहित नव्हतं. मी अचानक आर्मीत गेलो, राजकारणात आलो. मी माझ्या आयुष्यामध्ये भाजीपालाही विकलेला आहे, आयुष्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हरचं काम केलेलं आहे. मी अनेक एक्सपेरिमेंट केलेले आहे माझ्या आयुष्याची. नोकरीचा राजीनामा देऊन मी रस्त्यावर आलो, खासदारकीचा निवडणूक लढवायला मधु दंडोतिया विरुद्ध. त्यावेळेला सगळे माझ्या विरुद्ध माझ्या घरातल्या लोकांनी बंड केलं. ही एक चांगला करिअर सोडून तुम्ही अशा ठिकाणी येत आहे जिथे डिफीट हा 100% आहे. सगळ्या पेपरनी लिहिलं होतं की सुधीर सावंत आता काय तिसऱ्या नंबरवर होईल, कदाचित डिपॉझिट जाईल निवडणुकीच्या आदल्या दिवशी. पण मी निवडून आलो. तर क्वेश्चन इज व्हेन यू मेक अ हार्ड चॉईस अँड यू टेक अ कॅल्क्युलेटेड रिस्क यू डेफिनेटली विन समटाइम, समटाइम्स यू आर डिफीटेड. आज जे आपण ह्या ही सुरुवात केलेली आहे ह्या वर्षी, ते मी किती ड्राईव्ह केलं तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या जर प्लॉटिंग हे लागवड जर नोव्हेंबर मध्ये झाली असती किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाली असती, आज इथलं चित्र फार वेगळं असत. बरोबर आहे की नाही? इतका लेट झाल्यामुळे आज तितकं काय नाही, पण तरी देखील तुम्ही उशिरा का होईना प्रयत्न झाला त्याचा हा रिझल्ट आलेला. आणि मला आता थर्ड इयरच्या मुलांना ह्या वर्षी अपेक्षा आहे की त्यांनी पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आताच केलं पाहिजे. पुढच्या वर्षी तुम्ही काय करणार, कारण आयुष्यातला आणि सर्वात मोठा गोष्ट हीच आहे आयुष्यात, ही इज प्लॅनिंग, नियोजन. तुम्ही काय म्हणता मला टाईम नाही आहे, टाईम नाही आहे तर काय आहे, मी 4 वाजता उठतो, मी वाचन करतो, मी पळायला जातो. मला टाईम म्हणजे मला फार कामं करायची असतात दिवसात, पण मी टाईम काढतो ना प्रत्येक गोष्टीसाठी. मी मुलांबरोबर फिरण्यासाठी टाईम काढतो, मी मजा मारण्यासाठी टाईम काढतो. लाईफ हा एक अशी गोष्ट आहे त्याचा उपभोग घेणं हे शिका. लाईफ मध्ये एक एक मिनिट उपभोग घेतला पाहिजे. माझ्या लाईफ मध्ये एकही सेकंड बोर्डमचा गेलेला नाही. आय एम कंटिन्युअसली इन ऍक्शन. आता ते ऍक्शन जरा कमी करायला आणि पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग
मला ह्याच वर्षीपासून थर्ड इयरचं स्टुडंट देतो काही ह्याच्या पुढचं ह्या कॉलेजमधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी शुड बी स्टुडंट रन. तुम्ही काय का आता ह्याच्या पुढे फेस्टिवल पुढच्या वर्षीचं जे आहे ते स्टुडंटनी करायचं आहे. त्यासाठी तुम्ही मिळून आता तुमचं काय करायचं ते कळा मला माहित नाही. गायडन्स साठी तुम्ही आमच्याकडे या सरांकडे या कुठल्या रिक्वायरमेंटचे या हा वेगळा विषय. बट यू हॅव टू रन दिस थिंग. दिस फेस्टिवल इज नॉट अ जोक. हा फेस्टिवल करण्यासाठी स्वामीनाथन आणण्यासाठी मला जंगजंग पचारावं लागलं. व्हाईस चान्सलरनी सुद्धा बोलवलं होतं डॉक्टर स्वामीनाथन एम एस स्वामीनाथनला 6 फेब्रुवारीला. गव्हर्नरनी बोलवलं होतं कन्व्होकेशन सेरेमनीला पण स्वामीनाथन तिकडे गेले नाही. हे सिंधुदुर्गमध्ये आले छत्रपती कृषी महाविद्यालयात आले. चीफ मिनिस्टरनी बोलवलं तरी गेले नाही अनेक ठिकाणी. बट तुमच्याकडे आलेले आहे तुमच्या प्रेमामुळे. आणि म्हणून हा एक फार सुवर्ण अक्षराने लिहिलेला हा क्षण आहे. हा एक भारतामध्ये कृषीमध्ये क्रांती करण्याचा क्षण आहे. आणि आम्ही फक्त छोटे ऑब्जेक्टिव्ह एक नंबरवरती येणार नाही. तर याच बाबतीत मी अधिक सांगू इच्छितो की पुढच्या वेळी जेव्हा आपला फेस्टिवल होईल काही महोत्सव होईल शेतकरी मेळावा होईल त्यावेळी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची औषधी वनस्पतीची रोपवाटिका जी आहे आपली त्याच्यातून रोपं मिळतील चांगली कलम मिळतील आणि त्यांची त्यांनी चांगल्या पद्धतीने लागवड करून जर जोपासना केली तर त्यांना आर्थिक फायदा तर होईलच पण कुटुंबाचं आरोग्य जे आहे ते सुधारण्यास देखील यातून मदत होणार आहे. तर अशी थोडीशी पार्श्वभूमी मांडून अनेक शेतकरी आलेले आहेत. आपले माननीय कलेक्टर साहेब देखील या प्रसंगी उपस्थित राहण्याचं अपेक्षित आहे. त्यांनी यायचं मान्य केलंय त्यामुळे थोडंसं आपण कार्यक्रमाला उशीर झालाय. तर आपण जे प्लॉट प्रात्यक्षिक डेव्हलप केलेले आहे त्याला देखील आपली शिवार फेरी होणार आहे सगळ्यांची कार्यक्रमाच्या मध्यंतराला किंवा अखेरीस. पण तोपर्यंत उपस्थित पाहुणे जे आहेत आमचे प्रगतशील शेतकरी माजी कार्यक्रम समन्वयक व्ही के सावंत आमदार शिष सावंत आणि या शिवाजी स्मारक समितीचे काही लोक माझ्याकडे वागद्यामध्ये माझ्या नर्सरीवरती रिक्षा घेऊन आले साधारणतः 20 वर्षापूर्वी. आणि त्यांनी सांगितलं की अरे विजय या ओरसमधली जागा आहे आमच्याकडे जिजामाता प्रतिष्ठानची आणि ती जागा आम्हाला काहीतरी चांगल्या रूपाला आणायची आहे. साधारणतः 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही बरेच काही प्रयत्न केले मध्यंतरी भरपूर पाणी वाहून गेलं या कंसाच्या याच्यातनं किंवा आमच्या याच्या वाळ्यातनं परंतु फार मोठं काही वाटत नव्हतं आशादायक चित्र दिसत नव्हतं. आणि आज मला येताना मात्र आल्यावरती या विद्यार्थ्यांनी इथं जे काही मळा फुलवलेला आहे त्याचं खरोखरच आनंद झाला. आणि कुठेतरी शिस्तकाकांना आम्ही काहीतरी तेव्हा कबूल केलं होतं त्यातलं काहीतरी घडलं इथे याचं एक समाधान मला खरोखरच लाभलं. त्या शिस्तकाकांच्या आठवणीसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या मारा. शिस्तकाका कोण होते तुम्हाला माहिती असेल. शिष सावंत कोण होते त्याच्याबद्दल माहिती असेल तुम्हाला. त्याच्याबद्दल एक वेगळं सेशन पाहिजे तर ठेवावं करावं खरं तर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आणि त्यांच्यासाठी चांगले वक्ते बोलवावे. शिष्यकांबद्दल माहिती तुम्ही घ्या. आणि मित्रांनो तुम्ही खूपच चांगलं सकाळपासून मी तुमचं उपरेश हे बघितलं. तर यासाठी तुमचं मी खास करून अभिनंदन करतो की तुम्ही खरोखर श्रमप्रतिष्ठा नावाची जी गोष्ट आहे जी आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे आणि ती तुम्ही आज जोपासलीत आणि श्रमप्रतिष्ठा जाणली याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. शिष्यकाकांच्या स्मृतींना ही खरी श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. मित्रांनो आपण 4 ते 5 दिवस जर रोज शेतीमध्ये गेलो तर 6व्या दिवशी आपल्याला उठवावं लागत नाही. ऑटोमॅटिक आपले पाय सकाळीच आपण शेतामध्ये जावं लागतं आणि ही गोडी तुमच्यामध्ये या प्रोग्राम मधनं या कार्यक्रमातून निर्माण झाली असेल असं मला नक्कीच वाटतं. आणि तुम्ही शेतीशिवाय शेती बघितल्याशिवाय किंवा हे क्रॉप संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही दिवस उघडं वाटेल तर आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे. मातीशी तुमचं नाळ परत जुळवली त्याबद्दल मी कर्नल साहेबांचे परत एकदा ब्रिगेडियर साहेबांचे आभार मानतो. मित्रांनो
आपण आज मुख्य विषयाकडे मगाशी साहेबांनी सांगितलं त्याच्याबद्दल दोन तीन शब्द सांगणार आहे मी की आम्ही साहेबांसारखे असेच कार्यक्रम तर आपण काय केलं पाहिजे नेमकं स्थानिक जाती आणि हायब्रिड जाती अधिक उत्पादन याचा एक मिलाप घातला पाहिजे आपण कारण काय की आपण जर समजा सह्याद्री किंवा सह्याद्री सारखं हायब्रिड जातीचं जर बियाणं लावलं तर आपल्याला साधारणतः दुप्पट उत्पादन मिळतं म्हणजे साधारणतः 60 ते 65 क्विंटल तरी आरामात अगदी मिळतं आणि त्यातनं इतकं उत्पादन होऊन सुद्धा त्याच्यामध्ये आपण जर भात विकायला गेलो तर साधारणतः 10 ते 12 रुपयाने किलोच्या वरती त्याचा रेट आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाही म्हणजे कोणीही घ्यायला मागत नाही आणि तो टिकाऊ तो टिकतही नाही म्हणजे तो जर आपण 6 महिने तांदूळ ठेवायचा म्हटलं तर तो खराब होतो टोका लागतो त्याला त्याच्या ऐवजी जर आपण आपल्या जुन्या व्हरायटी लावल्या तर साधारणतः त्याचे अर्ध उत्पादन मिळतं परंतु मित्रांनो त्याचा आज रेट किमान 35 ते 40 रुपये किलो आहे किमान तांदूळ 40 रुपये ते 50 रुपयाने किलो आपल्याला विकू शकतो आपण चांगला जर वाजय किंवा बेळाचा जरी तांदूळ असेल तर तो 100 रुपयापर्यंत किलोही आपल्याला जाऊ शकेल मित्रांनो याच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन करण्याची गरज आहे बचत गटांनी फार मोठ्या प्रमाणावर जर याच्यामध्ये यंत्रणा राबवली तर आपल्याकडे तांबड्या रंगाचा जो तांदूळ आहे तो साधारणतः आपण जर त्याच्यामध्ये नायट्रोजन पॅकिंग केलं आणि मुंबईमध्ये जर मुंबईच्या मॉलमध्ये जर विकला नायट्रोजन पॅकिंगमध्ये जर 6 महिने लाईफ वाढेल त्या तांदळाचं कारण तो त्याच्यामध्ये ओरायझाल असतं वरच्या टर्पलामध्ये किंवा त्या कोंड्यामध्ये ओरायझाल असतं आणि त्या ओरायझालमध्ये ओरायझालमुळे तो खराब होतो लवकर जर आपण ओपन ठेवला तर त्याच्यासाठी जर नायट्रोजन पॅकिंगची जर व्यवस्था आपण केली नायट्रोजन पॅकिंग एक फार मोठी खर्ची गोष्ट नाही 40-50 हजार रुपयामध्ये तो आपल्याला मशिनरी उपलब्ध होऊ शकते आणि जर ती नायट्रोजन पॅकिंगची जर व्यवस्था बचत गटांना उपलब्ध करून दिली तर मुंबईमध्ये तो तांदूळ आपल्याला 100 रुपये किलोने विकता येईल आणि त्याचं जे काही अर्ध्या किंमत जी काही आपल्याला अर्ध उत्पन्न मिळतं त्याची किमतीच्या याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते आपल्याला हायब्रिडच्या उत्पादनापेक्षाही जास्त पैसे आपण त्याच्यामधनं मिळू शकतो अशा अनेक उदाहरणं आहेत आज आपण बघतो की बसराई केळीची लागवडीचे प्रमाण फार वाढलेलं आहे परंतु बसराई केळीचा दर आणि जर सफेद वेलचीचा दर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक समजून येईल की सफेद वेलचीचं जरी उत्पादन कमी असलं तरी त्याचा दर मात्र सफेद वेलची साधारणतः 40 ते 45 रुपये किलोने जाते तर हाच दर या बसराईला साधारणतः 8 ते 12 रुपये याचप्रमाणे आपल्या गावची ज्या जुन्या जाती आहेत त्याचं जर आपण संवर्धन केलं तर त्याच्यातनं आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती चांगला प्रकारे जर मार्केटिंग केलं म्हणजे आपण जसं आता इथे मार्केटिंग करतोय त्या पद्धतीने मार्केटिंग केलं आणि जर त्याला आपण ट्रेड नेम दिलं तर याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती कारण ह्या गावठी व्हरायटीना फार खताची वगैरे जरूरत लागत नाही आणि त्यांना प्लांट प्रोटेक्शनची सुद्धा फार कमी गरज लागते Thank you.
National Advanced Biodiversity Park sanctioned also for us. 100 acres of grid for the university. But I don't know what happened. Suddenly the university changed their plan and they took it to the park. Otherwise, our green zone is 100 acres. So, उसको इस्तेमाल करने के लिए वी मस्ट हैव बायोडाइवर्सिटी एंड प्लांटेशन. हम लोग का एक प्रोग्राम भी है आपको देने वाले हैं. वी वांट टू मेक ओरस सिटी अ ग्रीन सिटी. और यहाँ पर हम लोगों लाखों अलग अलग स्पीशीज. इट शुड बी अ बायोडाइवर्सिटी सिटी. हम लोग प्लान करेंगे. हमारे कॉलेज है आपका उसमें सपोर्ट रहेगा तो हम लोग इसको हमारे विद्यार्थी करेंगे उनको भी. या सिंधुदुर्गामध्ये जवळजवळ 21 शाखा या कार्यरत आहेत आणि त्या सर्वांना हा खरोखर शेतकऱ्यांसाठी हे उत्तम असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेशनसाठी आम्हाला संधी दिली. एक पतधारणा ठरवण्यात येते आणि ते पीक कर्ज हे 60% व्याजदरानं देण्यात येतं. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांचा जो सबसिडीचा लाभ आहे तो धरून त्या दृष्टीने सुद्धा 60% 1 लाखाचं कर्ज हे गेल्या. पीक आंबा असल्यामुळे आंबा लागवडीसाठी कृषी शक्ती म्हणून एक बँकेची योजना आहे ज्याच्यामध्ये व्याजदर हा कमीत कमी व्याजदर आहे 11% आजचा व्याजदर आहे आणि ज्याच्यामध्ये आंबा लागवड केल्यानंतर लगेच काय आंब्याला फळ येत नाही तर 5 वर्ष त्याची निगा राखली जाते आणि तो जो खर्च आहे 5 वर्षाचा जवळजवळ 6व्या वर्षापासून उत्पन्न सुरू होतो साधारण जर विचार केला तर तो सगळा खर्च हा एकत्रित करून हे प्रोजेक्ट लोन दिलं जातं आणि त्याला जवळजवळ 12 ते 14 वर्ष जास्तीत जास्त मुदत दिली जाते आणि पहिल्या 5 वर्षानंतर 6व्या वर्षी उत्पन्न चालू झाल्यानंतर तुम्ही त्याचे मुद्दल आणि व्याजाचा हप्ता असा परतफेड करायची असते. सर्वच योजना आहेत. शेती पूरक व्यवसाय पोल्ट्री आहे डेअरी आहे फिशिंगसाठी फायनान्स आहे बऱ्याच प्रमाणात आम्ही करतो. सावंतवाडी एरियाला रबर प्लांटेशन त्यासाठी सुद्धा फायनान्स केलेलं आहे. त्या सर्व हे आहेत. प्रत्येकाच्या थोड्या ना काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होतात कागदपत्रांच्या अडचणी निर्माण होतात 7-12-8 बऱ्याच ठिकाणी लँड ही जॉईंट लँड होल्डिंग आहे आणि मक्यापासून स्वीट कॉर्न बेबी कॉर्न अशा अनेक व्हरायटीज राईसच्या व्हरायटीज आम्ही इथे इंट्रोड्यूस केल्या. पोल्ट्री इंट्रोड्यूस केली आणि आता आम्ही जाहीर केल्याप्रमाणे ह्या भागामध्ये ओरस हे जगातलं एक कृषी संशोधनाचं केंद्र हे झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे. आता हे 20 एकर आणि 17 एकर जे कलेक्टरनेच आम्हाला यांच्या पूर्वी मुद्दामून बोलवून आम्हाला ऍग्रिकल्चर कॉलेज त्यांनी इथे काढायला लावलं खोबरागडे साहेबाने आणि जमीन सुद्धा दिली आणि आम्ही तिथे कॉलेज सुरू केलेलं आहे. ABM कॉलेज सुरू केलं आहे. ऍग्रिकल्चर BSc सुरू केलं आहे आणि यावरची बॅचलर इन मॅनेजमेंट सायन्स सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीला आम्ही अर्ज केलेला आहे आणि आम्ही एकटेच असल्यामुळे बहुतेक ते देखील कॉलेज इथे सुरू होईल. कारण आमची इच्छा आहे की ओरस हे एक राजधानी आहे पण एक शहर म्हणून डेव्हलप व्हावं. माझी कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की शहर म्हणजे मास्टर प्लॅन सिटी आहे आणि ह्याचा मास्टर प्लॅनच डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि ग्रीन झोन बऱ्यापैकी इथे आहे. त्या ग्रीन झोनचा उपयोग आपण बायोडायव्हर्सिटी पार्क बनवण्यासाठी केला पाहिजे की जगातल्या सगळ्या वनस्पती इथे आपल्याला बघायला मिळतील आणि ते काम आमची संस्था सिंधू ऍग्रिकल्चर ट्रस्ट हे घ्यायला उत्सुक आहे. आणि नाहीतरी आम्ही गेल्या वर्षी 1 साधारणतः 5,000 झाडं इथे लावलेली आहेत. माझी विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी पुढाकार घेऊन इथल्या ज्या संस्था आहेत कॉलेजेस आहेत शाळा आहेत सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या संघटना आहेत शिक्षकांच्या संघटना आहेत या सगळ्यांना एकत्र करावं कधीतरी आणि त्यांना आम्ही लोकांचा सहभाग ग्रामपंचायतीचा सहभाग आता नगरपंचायत होत आहे हे करून ओरसला एक आधुनिक शहर आपण बनवूया स्मार्ट शहर बनवूया
गव्हर्नमेंट आपलं स्मार्ट शहराची व्याख्या आपल्याला सस्टेनेबल लिव्हिंगच्या दृष्टीने करूया. म्हणजे इथे रिन्युएबल एनर्जीचा प्रामुख्याने उपयोग झाला पाहिजे. असं आपण काम केलं पाहिजे की बाहेरनं ग्रीडवरली इलेक्ट्रिसिटी इथे आली नाही पाहिजे, उलट इथली इलेक्ट्रिसिटी ग्रीडमध्ये आपण घातली पाहिजे. या पद्धतीने ओरस शहराचं डेव्हलपमेंट करण्याचा आमचा तरी संकल्प आहे आणि त्यात कलेक्टर साहेब पुढाकार घेतील असं मला माहिती आहे. दुसरी गोष्ट कलेक्टर साहेबांना सांगायचं आहे आणि ऑलिम्पिक हे वर्ष आहे, या वर्षी ऑलिम्पिक्स आहे, तर मिशन ऑलिम्पिक म्हणून आमचा एक कार्यक्रम आहे. तर त्यामुळे आमचं एकच उद्दिष्ट ह्याच्यात आहे की या स्पोर्ट्स सेंटरचा चांगला उपयोग झाला पाहिजे आणि उपयोग करण्यासाठी आमची संस्था आमची मुलं वाटेल ते काम करायला तयार आहेत आणि कलेक्टर साहेबांनी फक्त आदेश द्यावा की हे आपण करायचं आहे, आम्ही ते करायला तयार आहोत. उलट शिक्षणाचा स्पोर्ट्सचा फंड सुद्धा त्याचा उपयोग इथे करून आपण इथे, कारण आम्हाला इंटरेस्ट काय, माझे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, मुलं आणि मुली, त्यांना इथे सगळी सुविधा असून क्रीडांगण नाही असं होऊ नये आणि त्यामुळे वी विल हेल्प यू टू डेव्हलप इट, मेंटेन इट अँड वॉट एव्हर अँड दे विल यूज इट ऑल्सो. आणि पुऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या क्रीडापटूंना त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीनेही आम्ही काही नवीन प्रकार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. जमिनीचं उत्पन्न घ्यायला भौगोलिक आणि कल्चरल प्रॉब्लेम्स आहेत. कल्चरल प्रॉब्लेम काय दोन आहेत, एक आहे तर जमिनीचे तुकडे, जमिनीचे तुकडे इतके आहेत की माझी जमीन आता समजा 14 एकर आहे पण ती 7 ठिकाणी विभागलेली आहे आणि म्हणून मी कुठे एका ठिकाणी विहीर बांधून पाणी सगळ्यांना देऊ शकत नाही, ना मी एक ट्रॅक्टर घेतला किंवा पॉवर टिलर घेतला तर इकडून तिकडे 4-4 किलोमीटर दूर पळू शकतो आणि म्हणून मी ती शेती करू शकत नाही. सो द मेन प्रॉब्लेम इन कोकण आणि हे कलेक्टर साहेबांनी याची पाठपुरावा चालू होत आहे की आपल्याला असं प्रदर्शन घ्यायचंय. सावंत साहेब मला भेटले, मी माझी काही आयडिया साहेबांशी चर्चा केली कारण मी खूप त्यामध्ये ऍक्टिव्हली साहेबांना सांगितलं मी मला यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आमचे डिपार्टमेंट जे कृषी आहे, इतर वॉटर सप्लाय असो किंवा इतर डिपार्टमेंट, आम्ही त्यामध्ये सर्वांना सूचना दिली की तुम्ही सहभागी व्हा आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने साजरा करायचं होतं. त्यामुळे मला काही शंका नाही की यामध्ये लोकांना खूप याचा फायदा झालेला आहे. आपला जिल्हा जो आहे तो कृषी प्रधान जिल्हा आहे, त्यामध्ये काही आपल्याला राज्याचा जर बघितला एकूण राज्याच्या उत्पादनामध्ये 11% कृषीचा वाटा आहे परंतु आपल्या जिल्ह्याचा हा 35% आहे. एकूण आपल्या जिल्ह्याचा जो उत्पन्न आहे त्यामध्ये 50% सेवा, 35% कृषी आणि उरलेले 15% काही उद्योग आहे. आपण आपल्या जिल्ह्याची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती बघून आपण असं उद्योग काय फारसं वाढू शकत नाही कारण आपलं 192 गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात. परंतु हे जे 35% क्षेत्र कृषीचा जो वाटा आहे, कृषीचा 35%, त्यामध्ये आपल्याला त्यामधून आणखी उत्पन्नातून वाढ करता येईल. तसे आता साहेबांनी जे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स नाविन्यपूर्ण इथे या कार्यक्रमामध्ये ठेवले, ॲग्रिकल्चर एस्टेट डेव्हलपमेंट, फार्मर्स मार्केट, आता बरेचसे जिल्ह्यांमध्ये खूप मोठे मोठे फार्मर्स मॉल तयार झालेत जेणेकरून रेडीमेड लोक शेतकऱ्यांना बाजारपेठ तयार झाली. नुसतं तुम्हाला आपला साहित्य आणायचे तिथे विकायला जागा तुम्हाला मिळालेली आहे. परंतु असे मॉलची संकल्पना साहेबांनी राबवली ते आपण त्यासाठी आपण ठरवू नेमकं कुठे कुठे बांधायचं आणि जागाची आपण उपलब्ध करून देऊ. सोबतच आपला जवळपास 183,000 हेक्टर पिकाखाली क्षेत्र आहे जिल्ह्याचा, त्यामध्ये थोडाफार वाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच आपला 30,000 हेक्टर क्षेत्रावर आंबा आहे, 60,000 किंवा 70,000 हेक्टरवर काजू आहे. परंतु ही जे पीक आहे त्यामध्ये इंटरक्रॉपिंगचा खूप स्कोप आहे. आम्ही जेव्हा कृषीच्या बैठका घेतो त्यामध्ये आम्ही सांगतो की इंटरक्रॉपिंगवर आपण फोकस करू. इंटरक्रॉपिंगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्टिकल्चर जसं आहे त्यामध्ये मसाले किंवा इतर छोटे छोटे पिकं सहज घेता येते आणि आपण थोडासा आपली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार करून जसं आपल्याला जवळ गोवा आहे, गोव्याचा फायदा घेतला पाहिजे.
कसा फायदा घेता येईल, मी जसं एक एक पॅटर्न स्टडी केला कोकरात आणि जी ग्रीन चिली आहे, ग्रीन चिलीचा आपल्या साठी मोठी एक मार्केट उपलब्ध आहे म्हणजे सौदी अरेबिया जो बेल्ट आहे, सौदी अरेबिया आणि युरोप, सौदी अरेबिया युरोप आणि हे जे अरब कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये ते स्टँडर्ड्स ते खूप अमेरिकेसारखे स्टँडर्ड स्ट्रिक्ट नसतात. त्यामुळे मी जेव्हा थोडासा अभ्यास केलं, आपण आता आम्ही सूचना दिली आहे की दोन क्लस्टर तयार करू आपण, त्याला त्यामध्ये एक हॅल्कॉन एक एजन्सी आहे, हॅल्कॉन आणि ते जे एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे, असे दोन तीन स्टेक होल्डर्स तयार करून त्यांना एक क्लस्टर तयार करून 3 महिन्यामध्ये आपला 3-4 पटीने तरी उत्पन्न वाढेल. आपण एक्सपोर्ट ओरिएंटेशन जर ठेवली नक्की त्यामध्ये आपण निव्वळ शेतकऱ्याचा फायदा होईल. त्यासाठी मी नाशिकमध्ये हा प्रकार झालेला आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून, आणि त्या लोकांना खूप फायदा झाला आहे आणि आपण दोन पीक ओकरा आणि ग्रीन चिलीसाठी हा करणार आहे. साहेबांनी जसं सांगितलं की इथे स्पोर्ट्सला तर आपण फोकस करू स्पोर्ट्सवरती, आपलं प्राधिकरण क्षेत्रामध्ये चांगलं स्टेडियम आहे, फक्त मुलांनी तिथे येऊन जर मला सांगितलं की यू आर इंटरेस्टेड देन यू कॅन एनरोल, तुम्ही एनरोलमेंट करू शकता, त्याचा फायदा घ्या. त्यामध्ये तुम्हाला आणखी काही सुधारणा हवी असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ती जे बॅडमिंटन कोर्ट आहे, जिम आहे, आम्ही मगाशी ती MITM चे विद्यार्थी आले होते त्यांनी सांगितलं की तुमची फीस खूप आहे, ती आम्ही कमी करून विद्यार्थ्यासाठी कमी केली फी, त्यामुळे तुम्ही फायदा घ्या. चांगलं स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूलचा तुम्ही फायदा घ्या. मी ॲक्च्युली दिलगिरी व्यक्त करतो की मी 2 दिवस नाही येऊ शकलो, कारण मी यामध्ये सुरुवातीला जेव्हा आपण आला मी खूप इंटरेस्ट घेऊन सांगितलं होतं आम्ही असं करू तसं करू, परंतु मला ते कारण गव्हर्नमेंटमध्ये जो तुम्ही मीटिंगसाठी नाही आला तर एवढा विषय करतात, परंतु 5 मिनिटासाठी मीटिंगसाठी आमचे तर 2 दिवस खराब झाले. आता खराब झाले की नाही ते आपण नंतर बघू, परंतु आय एम व्हेरी सॉरी की मी येऊ शकलो नाही अशा खूप सुंदर कार्यक्रमामध्ये. आता मी सावंतसाहेबांसोबत हा पूर्ण परिसर फिरलो, खूप सुंदर त्यांनी एवढं वेगवेगळ्या व्हरायटीचे यामध्ये लोकांना करण्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स जे आपण म्हणतो इथे तयार करून ठेवले आहेत, आणि यामध्ये आणखी त्यांना करायची खूप चांगली त्याची एक विजन आहे. जसं सावंतसाहेबांनी या संस्थेमध्ये राहून त्यांची विजन जी दाखवली आहे, नो डाऊट इज नेक्स्ट आर्मी मॅन, परंतु या क्षेत्रामध्ये साहेबांचा जो इंटरेस्ट आहे तो नक्की कौतुकास्पद आहे. वी आर रिअली लकी दॅट साहेब आपल्या जिल्ह्याचे आहेत आणि यांनी कृषी क्षेत्रामध्ये एवढा इंटरेस्ट घेऊन ते आपला निव्वळ कसा शेतकऱ्याचा फायदा करता येईल. थोडक्यात मी आणखी सांगतो, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा देशाच्या पातळीवर काय चालू आहे, आपला उत्पन्न कसं वाढून करता येईल, आम्ही एक योजना आता सुरू केली शासनाने, सॉइल हेल्थ कार्ड. सॉइल हेल्थ कार्ड म्हणजे मृद आरोग्य पत्रिका, तुमच्या दर 3 वर्षांनी ही पत्रिका तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांनी करायची असते. त्यामध्ये आम्हाला टार्गेट दिलेलं आहे पूर्ण जिल्हा आपल्याला 3 वर्षामध्ये कव्हर करायचं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावं, त्यांच्याकडे अद्यावत सॉइल हेल्थ कार्ड आहे का, नसेल तर ते त्यांच्या नमुनाच सॉइल हेल्थ कार्ड अद्यावत करून घ्या. याचा फायदा काय, नेमकं आपण काय करतो, प्रत्येक जमिनीला सारखं ट्रीटमेंट देतो, त्यामध्ये युरिया द्या, हे पोटॅश द्या, DAP जे कोणी जेवढं काही खत सांगितलं सगळं आपण टाकतो, परंतु ते बऱ्याचदा गरज नसते. आपली जमिनीची काय इथे शॅलो आपली सॉइल आहे, त्यामुळे त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे, त्यामुळे हे सॉइल हेल्थ कार्ड घेणं आवश्यक आहे. आता जसं मी स्वामीनाथन साहेबांचं भाषण मी त्यामध्ये वाचलं होतं, त्यामध्ये भावाला हमी मिळण्याची साहेबांनी एक सांगितली. आता हमी कशी, म्हणजे बाजार भावाला आपण कंट्रोल करू शकत नाही, परंतु वी कॅन ॲक्ट, वी कॅन कम टुगेदर. फार्मर्सला एक शेतकऱ्यांना एकत्र येऊन त्यांच्या एक प्रेशर ग्रुप निर्माण करता येते. प्रेशर ग्रुप तर आहे, भारत किसान युनियन आहे, परंतु एक फार्मर प्रोड्युसर कंपनी जर शेतकऱ्यांनी स्वतःच्या कंपनी जर उभा केल्या तर ते मधले जे मिडलमॅन असतात ते राहणार नाही. मिडलमॅन जर गेलं तर तो जो त्यांचा कमिशन एजंटचा जो वाटा असतो तो डायरेक्ट शेतकऱ्याला मिळेल. तर ही फार्मर प्रोड्यूस कंपनीवर शासनाचा खूप फोकस आहे आणि हे 2-3 गोष्टी जर केल्या तर मला असं नक्की खात्री आहे की आपला कोकणातला जो शेतकरी आहे
त्याच्या उत्पन्नामध्ये नक्की वाढ होईल. एक मला असं थोडंसं वाटतंय की आपलं एवढं मोठं क्षेत्र आहे, जवळपास 200,000 हेक्टर शेतीखाली आहे, परंतु फक्त 26,000 शेतकरी दरवर्षी बँकेचं लोन घेतात. म्हणजे द फिगर इज व्हेरी लो. नाही मला असे मी का सांगतो की शेतकऱ्याने लोनचा फायदा घ्यावा. 30,000-40,000 ते किसान क्रेडिट कार्ड जे असतं आपलं त्याच्यामधून आपल्याला मिळतं, परंतु तुम्ही जर लोन घेतला तुम्हाला ते विमाचं प्रीमियम द्यावं लागतं. ते बंधनकारक आहे, ज्यांनी लोन घेतलं त्यांना विमा घेणं बंधनकारक आहे, तेवढं एक ॲडिशनल आपल्याला विमाचं संरक्षण मिळेल. हे जे लोक लोन घेत नाही त्यांच्या त्यांना विम्याचं संरक्षण मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी जर आज आपला क्लायमेट चेंजमुळे इतर तरी वारे येतात, गारपिटी चालू असतात, त्यामुळे लोकांना हे जे विमा जो पासून संरक्षण आहे तो कसा मिळून घेता येईल, त्यामुळे लोकांचे शेतकऱ्यांना मला ही विनंती राहील की तुम्ही नो डाऊट तुमची कॅपॅसिटी असेल, तुमच्याकडे पैसा आहे, परंतु हे लोन घेतलं तर काही अडचण होणार नाही, तर तुम्हाला एक ॲडिशनल विम्याचं संरक्षण मिळेल. हा कृषी विषय एवढा इंटरेस्टिंग आहे आणि बोलायला तेवढं खूप आहेत, परंतु वेळेच्या अभावी मी आता माझी वाणीला इथे विराम देतो. मला इथे बोलवलं त्या सर्व लोकांनी आम्हाला संस्थेला आणि आम्हाला कॉलेजला जे जे सहकार्य केलं त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले त्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी ज्याने आम्हाला सुरुवातीपासून त्या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य केलं आणि आज आपला बहुमूल्य असा वेळ या ठिकाणी देऊन आपले विचार आणि मार्गदर्शन आम्हाला केले याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. या 4 दिवसांमध्ये या आपल्या ॲग्रोफेस्टसाठी शिवाजी ट्रस्ट मुंबई, छत्रपती शिवाजी ट्रस्ट मुंबई यांनी जागा उपलब्ध करून दिली, त्यांनी या ठिकाणी सर्व प्रकारचं सहकार्य दिलं, त्याबद्दल त्यांचं